भक्त भारतीमध्ये नामदेव रायांचं स्थान ध्यानात घेतल्यानंतर मी तुम्हाला थोडंसं इतिहासाकडे परत घेऊन जाणार आहे आपण नेहमी संतांचा विचार करताना त्यांचा वाङ्म्याच्या अंगानं वाङ्मय इतिहासातल्या व्यक्ती म्हणून विचार करतो ठीक आहे तसं केलं पाहिजे पण संतांचा आणि इतिहासाचाही काही संबंध आहे म्हणून मी त्या काळातल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना ज्याचा देशभरात परिणाम झालेला आहे त्या सांगतो त्यातली पहिली घटना आहे बाद, बाद की देवगिरीचं म्हणजे आजची दौलताबाद औरंगाबादच्या जवळची जे यादव साम्राज्य आहे त्याच्यामध्ये काही भाऊबंकी झाली आणि महादेवराव यादव हा जो होता त्याचा पुत्र आमण याचा चुलत भाऊ रामदेवराव यादव हा योद्ध्याचं रूप घेऊन नृत्य पथक घेऊन दरबारात गेला आणि त्यांनी आमणाचे डोळे जाळून त्याचे हालहाल करून त्याला मारलं आपण यादवी असा शब्द अलीकडे वापरतो की यादवी इथून सुरू झाली आपली हे जे काही यादव घराण्यात झालं या प्रकारचा रक्तपात हा आपल्याकडं त्यापूर्वी फारसा झालेला नाही नंतरही झालेला नाही याच्यानंतर मग उत्तरेमध्ये काय झालं जी गुलाम वंशाची राजवट होती ती उलथून जलालुद्दीन खिलजी नावाचा खिलजी वंशाचा माणूस हा बादशाह झाला आणि मग त्याला सुद्धा आपल्या काकाला मारून अल्लाउद्दीन खिलजी हा सत्तेवर आला दिल्लीच्या ह्या गोष्टी आहेत बाराशे शहाण्णव ते तेराशे सोळा या काळातल्या आता हा जो सगळा सत्तापालट आहे दिल्लीचा तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे संबंध आहे हे सगळं चालू असताना इकडं ज्ञानेश्वरीचं लेखन झालेलं आहे ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी झालेली आहे नामदेवांचं कार्य उभं राहत आहे आणि यादव साम्राज्याचं पूर्ण पतन तेराशे अकरामध्ये झालं त्या आधीच्या ह्या आपल्या ज्ञानेश्वरी इत्यादी घटना आहेत आता इथे आणखी एक सांगतो आज करोनाचं काळ आहे त्या काळात देशामध्ये तेराशे पर्यंत मोठी महामारी झालेली आहे अलीकडे चीनचा आपण फार विचार करतो त्यावेळेला चीनमध्ये दुष्काळामुळे चाळीस लाख लोक मेलेले आहेत तुमच्या शेजारच्या देशात हिमालयाच्या पलीकडे चीनमध्ये हे घडलेलं आहे त्याच वेळेला ज्या वेळेला अशा तऱ्हेचं काही संकट उभं राहतं त्यावेळेला जे सत्ताकांक्षी असतात ते आक्रमण करतात आणि त्यांचा विस्तारवाद सुरू होतो तुमचा देश जर आत्मनिर्भर नसेल आणि तयारीत नसेल तर ही माणसं तुम्हाला संपवून टाकतात तसा चंगीज खान हा बाराशे ब्याण्णवमध्ये प्रचंड फौजफाटा घेऊन पंजाबात आलेला आहे वायव्य भारतात आलेला आहे त्याच वेळेला अल्लाउद्दीन हा दिल्लीतून माळव्याकडे आलेला आहे म्हणजे महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या मध्यभागात आणि त्यांनी विंध्याचल सगळा पादाक्रांत करून नर्मदा पार करून एलिशपूर मार्गे देवगिरीवर स्वारी केलेली आहे या सगळ्या बाराशे चौऱ्याण्णवच्या गोष्टी आहेत याच वेळेला ज्ञानेश्वरी लिहून पुढे ज्ञानदेवाने भारताची यात्रा केलेली आहे नामदेवांचं मी कल्पना करतो विचार करतो काय वातावरण असेल त्यावेळेला आणि कशा वातावरणात ही माणसं पदयात्रा करीत तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पोहोचली सबंद देश त्यांनी त्याचं वर्णन नामदेवांच्या तीर्थावळीमध्ये आहे आपण ते पाहिलंय आता इथे आणखी दोन तीन घटना सांगतो तेराशेच्या सुमाराला दिल्लीचा निजामुद्दीन या नावाने आज दिल्लीमध्ये मोठं रेल्वे स्टेशन आहे हा जो निजामुद्दीन अवलिया होता या अवलियानं आठशे सूफी धर्मप्रचारक देवगिरी प्रांतात पाठवलेले आहेत आणि पुढे आणखी एकदा असेच आठशे पाठवले दिल्लीकडून सूफी पंथाचे सोळाशे प्रचारक महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत ह्या सगळ्या ज्ञानेश्वरीच्या पाठोपाठच्या गोष्टी आहेत आणि मग तेराशे एकमध्ये शिलजीच्या क्रौर्याचा भयानक आविष्कार चितोडला झाला आणि मग तिथं अनेक भगिनींनी जोहार केला या सगळ्या घटना यावेळच्या आहेत आणि मग अल्लाउद्दीन तिथून निघाला आणि तो ओडिसाकडे वळला आंध्र प्रदेशाकडे वळला आणि त्यांनी वारंगळचा विनाश केला काकतीयांचा पराभव केला आणि देवगिरीची लूट करून तेराशे आठमध्ये रामदेवराव यादवाला कैदी केलं एकेकाचा महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा सम्राट हा कैदी झाला आणि त्याला सर्वस्व गमवावं लागलं हे सगळं घडत असताना ज्ञानेश्वर नामदेव आणि वारकरी त्यांचे बांधव या भंजनाच्या काळात भजन करत होते ईश्वराची भक्ती सांगत होते नीती सांगत होते सत्वशील जीवन म्हणजे काय याचं स्पष्टीकरण देत होते आणि म्हणून मला असं वाटतं मित्रांनो की संत साहित्याचा अभ्यास करताना केवळ संहिताचिकित्सा त्यांचे हस्तलिखित किती मिळतात त्या हस्तलिखितातले शब्द त्यांची चर्चा एवढंच करून भागणार नाही काही माणसं एवढाच संत साहित्याचा अभ्यास करत असतात आणि मग भाषिक आणि वाङ्मयीन विश्लेषण करतात त्याचं महत्त्व मी नाकारत नाही ते महत्त्व आहे पण तो त्या संत साहित्याचा फार छोटासा भाग आहे मी असं तुम्हाला सिद्ध करू शकेन एखाद्या व्याख्यानातून की बऱ्याच संतांनी लिहिलंच नाही ते बोलत राहिले सांगत राहिले आणि प्रत्यक्ष काहीतरी करीत राहिले त्यामुळे त्यांनी वस्तुपाठ लोकांच्या समोर सादर केला सत्कृत्यांचा सा। म्हणून मला नेहमी वाटतं की ज्याने कधी राजकारण केलं नाही राजाश्रय स्वीकारला नाही लोकभाषा लोकछंद लोकमाध्यमं आणि लोकांसाठी कार्य हेच ज्यांचं जीवन होतं त्यांचा विचार तुम्ही केवळ वाङ्मयापुरता करून कसं चालेल म्हणून मी नेहमी एकूण आपल्या भक्तभारतीचा अभ्यास करताना तीन परंपरा डोळ्यासमोर ठेवतो पहिली परंपरा आहे ऋषीमुनींची ज्यांच्यामुळे आपल्याकडे दर्शन ग्रंथ झाले तत्वज्ञानाचे ग्रंथ झाले आणि जीवनविषयक नाना प्रकारचे दृष्टिकोन सांगण्यात आले हे आपल्या दर्शन वाङ्मयात आहे आणि त्यांनी मग वेदांशी उपनिषदांशी आपल्या प्राचीन महाग्रंथांची विशेषतः भगवद्गीतेची चर्चा केली आणि हे सगळं केल्यानंतर पंडितांनी याच्यावर भाष्य लिहिलं याची व्याख्या केली पुराणिकाने याचं स्पष्टीकरण दिलं आणि हे सगळं वाङ्मय आपल्यासमोर असताना संत वाङ्मयाची तिसरी एक फळी उभी राहिली जी साधारणपणे हजार वर्षापूर्वीची किंवा बाराशे वर्षापूर्वीची आहे हे संत कोण आहेत हे पंडित नाहीत हे राज दरबारी जाणारे लोक नाहीत हे सर्वसामान्य माणसामध्ये राहून त्यांची भाषा त्यांचे प्रश्न ध्यानात घेऊन त्यांच्याबरोबर राहून त्यांनी लोककाव्य रचलेलं आहे तेव्हा संतांचं काव्य हे लोककाव्य आहे आणि त्यांचं त्यान मुख्यतः लोककार्य आहे आजचं आपण विज्ञानाचं युग मानतो विज्ञान सत्याचा शोध घेतं असं म्हणतात हे खरं आहे पण त्याची प्रतीती संत घेतात सत्य म्हणजे काय या सृष्टीचं रहस्य काय आहे या सृष्टीचा स्रष्टा कोण आहे तो स्रष्टा ही सृष्टी ही सगळी पंचमहाभूतं म्हणजे ज्याच्या ज्याचं मिळून हे सगळं विश्व तयार झालेलं आहे या सगळ्याचा विचार करून त्या सगळ्या वास्तवाचं वास्तव वास्तवसत्याचं खऱ्या शाश्वत सत्याच संत सर्वसामान्य माणसांच्यासाठी स्पष्टीकरण देतात त्यांची आपापसात स्पर्धा नाही त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची समन्वयशीलता आहे यारे यारे अवघे जन अशी वृत्ती आहे आपण सगळ्यांनी मिळून सुपंथ धरू अशी जिद्द आहे आणि हे समाजवस्त्र जे आपल्याला आपण फारसं काही न करता मिळालेलं आहे हे उत्तम कसं टिकेल कबीरासारखा मनुष्य फार सुंदर ते सांगतो आणि अनुपजा लोटा त्याच्यापेक्षा चांगल्या रीतीनं ते आपल्याला म्हणून दाखवतो जिनी जिनी बिनीच्या दर्या आणि शेवटचं वाक्य आहे जयसी की तैसी दिनीच्या दर्या हे जे जी जीवनाचं वस्त्र आम्हाला मिळालं ते आम्ही मलिन केलं नाही खराब केलं नाही फाडलं नाही ज्याचं त्याला पुन्हा देऊन टाकलं आणखी कोणाला दे बाबा ही जी वृत्ती आहे हे करणारे वैष्णवांचे कुलपुरुष म्हणून मी नामदेवांच्याकडं पुन्हा पुन्हा वळत असतो जराबाई जी त्यांची दासी म्हणजे शिष्य आहे तिथं एक वाक्य आहे सखा विरळा ज्ञानेश्वर नामयाच्या जीवीचे जिव्हाळ असं त्यांनी ते ज्ञानेश्वर नामदेवांचा जिव्हाळा स्पष्ट केलेला आहे मी इथं तुलसीदासाच्या एका वचनाकडे येतो हे वचन दृष्टीने फार महत्त्वाचं आहे ते असं आहे खरं म्हणजे तुलसीदास लिहित आहेत रामायण आणि सांगतायत गीता कशी सांगतो जब जब होई धर्म कै हानी बाडई असुर महा अभिमानी तब तब धरी प्रभु शरीर आता हे फार सुंदर विश्लेषण आहे यदा यदा ही धर्मसोती भारत आता हे सगळं जे भगवद्गीतेतलं वचन आहे त्याचं स्पष्टीकरण तुलसीदास असं करतायत ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्म बाजूला ठेवून अधर्म बोकाळतो आणि राजकारण जास्त होतं धर्मकारण मागे पडतं आणि सत्वशील माणसांच्यावर संकट येतं त्या माणसाच्या रूपात परमेश्वर अवतरतो आणि तो या जगाला पुन्हा एकदा नवी दिशा देतो असं रामायण घडलं असं तुळशीदास एक प्रकारे गीतेचा आधार येऊन सांगत आहेत मी मित्रांनो हा उल्लेख का केला मी जेव्हा नामदेव महाराजांचा विचार करतो तेव्हा ती ते संबंध भारतामध्ये निर्माण झालेली युद्धभूमी त्यावेळेला कर्मकांडांचा वाढलेला पसारा धर्मठ कर्मठ मंडळींनी ज्ञानेश्वरांच्या सारख्या विलक्षण योग्याना विलक्षण समाजपुरुषांना महामानवाना जी वागणूक दिली तिचा फारसा विचार न करता ते विश्वासाठी पसायदान मागत राहिले प्रसादाचं दान त्याने जे मागितलं ते सगळी माणसं सुखी राहावीत आनंदी राहावीत आणि हे सगळं सांगणाऱ्यांचा एक कुलपुरुष म्हणून मी नामदेवांचा ना विचार करतो आणि म्हणून मी काही ऐतिहासिक घटना सांगेल लाखो लोक जिथे मरत आहेत लाखो लोक जिथे तुडवले जात आहेत मारले जात आहेत आणि सत्ताकांक्षेमुळे अंध झालेले आहेत सगळे राजकारणी अशा वेळेला नामदेवांसारखा माणूस हा महाराष्ट्रातून पंजाबकडे जातो वायव्य प्रदेशात जातो भारताच्या आणि तिथं नेमकं का काय करतो हे मला सांगायचं आहे मी एवढंच सांगीन की ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर नामदेव महाराज जे उत्तरेकडे गेलेले आहेत आणि परत महाराष्ट्राशी सतत संबंधित राहिलेले आहेत त्या काळात त्यांनी इथे चोखोबा आणि त्याचा परिवार जनाबाई आणि तिचा परिवार परिसा भागवत आणि त्याचे पंडित मित्र अशा कितीतरी लोकांना मोठ्या जिव्हाळ्यानं काही चांगलं सांगितलं आहे आणि क्रियाशील केलेलं आहे आणि हे केल्यानंतर ते काही निवडक मंडळींची दिंडी घेऊन वायव्य भारताकडे गेलेले आहेत आणि मग तिथं त्यांनी नेमकं काय केलं असं मी तुम्हाला पुराव्यानिशी प्रमाणानेशी त्यांच्या काव्यानिशी सांगणार आहे